हाय फ्रेंड्स, मी सविता। सविता किचन डिलाइटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज मी आपल्याकरता कैरीच्या सीझनमधला शेवटचा प्रकार म्हणजे कैरीचे चटपटीत असे लोणचं घेऊन आलेली आहे। चला तर मग वर्षभर असं टिकणारं कैरीचं चटपटीत असं लोणचं तयार करूया। तयारी करून घेऊया। अशा मी गावरानी 3 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। अशा कडक निवडून घ्यायच्यात आपल्याला कैऱ्या, आणि त्या खराब वगैरे नको असायला। आणि त्या स्वच्छ धुवून सुकवून कट करून घेतलेल्या आहेत, आणि ऊन असल्यास उन्हामध्ये 3 ते 4 तास वाळवायच्या किंवा फॅनखाली वाळवून घ्यायच्या आपल्याला। आता 3 किलोसाठी आपल्याला 800 ते 900 ग्राम तेल लागणार आहे। तर मी पूर्ण 900 ग्राम तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेलाला छान अशी उकळ येईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे। तेल तापतंय तोपर्यंत आपण सगळे मसाले मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। भाजण्यामागे उद्देश म्हणजे त्या सगळं स्टरलाइज होतं आणि त्यातलं मॉइश्चर निघून जातं। सुरुवातीला मी दालचिनी घेतलेली आहे परतून। आता बडीशोप घेते आहे। अगदी 1 ते 2 मिनटंच आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। एक एक जिन्नस असं सगळं परतून घेतलेलं आहे। मोहरीची डाळ घेतलेली आहे, वजनी 200 ग्राम, आणि वाटीच्या वजनाने पाहाल तर मध्यम आकाराच्या वाटीने 3 वाट्या घेतलेली आहे, ती पण परतून झाली आहे। आता लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 10 ते 12, त्या पण अशा परतून घ्यायच्या आहे। त्यामध्ये मिरे घेतलेले आहेत 15 ते 20, आणि लवंगा 10 ते 12, त्या पण आपल्याला परतून घ्यायच्या आहे। आणि बेडगी मिरचीचे 3 मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत, त्या पण अशा मंद आचार आपल्याला सगळं जिन्नस परतून घ्यायचं आहे। याला आपल्याला मिक्सरमधनं काढायची गरज नाही। आता आपण मीठ पण परतून घेतो आहे। मध्यम आकाराच्या वाटीने मी 2 वाट्या मीठ घेतलेलं आहे। यातलं पण असं मॉइश्चर निघून जातं म्हणून मीठ पण परतून घ्यायचं। आता तिखट पण परतून घेऊया। तिखट पण 2 वाट्या घेतलेलं आहे। मध्यम आकाराची वाटी आपली जी नॉर्मल असते त्या वाटीने मी मेजरमेंट घेतलेलं आहे। तिखट पण परतून झालं आहे, आणि आता हळद परतून घेऊया। गॅस बंद केलेला आहे। सगळं परतून घेतलं की त्यामधलं मॉइश्चर असं निघून जातं। आता मेथी दाणा घेतलेला आहे, तो थोड्या तेलावर आपल्याला असा परतून घ्यायचा आहे, आणि तो मिक्सरमध्ये न काढता त्याला आपण खलबत्त्यामधनंच त्याची भरट काढून घेणार आहोत। बघू शकता सगळे जिन्नस असे मंद आचेवर परतून झालेले आहेत, आणि तेलाला पण छान अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद केलेला आहे, आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून मोहरी घालायची आहे। मोहरी घालून झालेली आहे, आणि आपण जे आता परतून घेतलेलं आहे लसूण पाकळी मिरची आणि मिरे लवंग, ते घालून झाकण ठेवून द्यायचं आपल्याला, म्हणजे ते अंगावर तडतडू शकतं। बघू शकता गॅस बंद केला तरी तेलाला अशी उखळी येत आहे, म्हणून आपण ते साहित्य घातलं की झाकण ठेवून द्यायचं तेलावर, ते छान होतं आहे। तोपर्यंत आता आपण खलामध्ये मेथी दाण्याची अशी भरट करून घेऊया। अगदी जाडसर अशी हवी आहे, बघू शकता तुम्ही भरट तयार झालेली आहे। आणि आता बाकीचे साहित्य आहे, बडीशोप आणि दालचिनी, तिची पण अशी भरट काढून घेऊया मिक्सरमधनं। जाडसरच काढायची आहे आपल्याला। आणि आपण जी मोहरीची डाळ भाजून घेतलेली आहे तिला पण अगदी इंचेसवर फिरवून आपल्याला रवाळच अशी करून घ्यायची आहे। तुम्ही आवडत असल्यास अख्खी पण मोहरीची डाळ घालू शकता, पण मी इंचेसवर फिरून अगदी हलकंसं त्याला रवाळ करून घेते। सगळे आपले जिन्नस मिक्सरमधनं काढून झाले। इकडे तेल पण थोडं मंद झालेलं आहे। बघू शकता सगळे जिन्नस छान असे खमंग परतल्या गेले आहे। त्यामध्ये आता आपण जी घेतलेली मेथी दाण्याची भरड आहे ती घालून घेतली आहे, आणि 2 टेबलस्पून हिंग पावडर, त्यातली अर्धी आत्ता घालायची आणि अर्धी आपण नंतर सगळ्या मसाल्यांसोबत घालायची आहे। तर आता एका मोठ्या परातीमध्ये आपण सगळे मसाले एक एक करत काढून घेऊया। मोहरीची डाळ घेतली आहे, त्यावर असं तेल चमचा चमचाने घालायचं, आणि नंतर थोडं अर्ध यावर घालून द्यायचं आहे आपल्याला तेल। या तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक करत मसाले घालायचे आहे। असं घातल्यामुळे आपले सगळे मसाले असे व्यवस्थित परतले जातात। जी भरड काढून घेतली आहे बडीशोप आणि दालचिनीची ती पण घालून घेतली आहे। सगळं असं मिक्स करायचं आहे। हळद पावडर घेतली आहे ती पण घालून घेऊया। लाल मिरची पावडर,
मी बेडगीचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे, त्याने कलर फार सुरेख येतो। तुम्ही कुठलेही कलर असलेली मिरची पावडर घेऊ शकता। आणि परत आता आपण तेल घालून घेतो आहे अर्धा यातलं, आणि यातला अर्धा आपण तेल नंतर बर्णीमध्ये फोडी भरतो त्यावर वरून घालायचं आहे, तोपर्यंत पूर्ण गार होऊन जातं हे तेल। आता आपले मसाले परततील एवढं तेल आपण घालून घेतलं आहे यामध्ये। सगळे एक एक करत जिन्नस घालून घेतो आहे, मीठ पण घालून घेऊया। उरलेला जो हिंग आहे तो घालून घेते आता। यामुळे आपल्या लोणच्याला असा वेगळा स्वाद येतो। पूर्ण हिंग एका वेळी नाही घालायचा, सगळे असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाले। आणि जे अर्धा तेल उरलेलं आहे बघू शकता तुम्ही एक भाग, ते आपण बर्णीमध्ये फोडी भरतो आहे त्यावेळी वरून घालायचं आहे हे। आता आपला मसाला थंड करायला ठेवून दिलेला आहे। बघू शकता मसाला 2 तासानंतर छान असा गार झालेला आहे। आणि मसाला पूर्ण गार झाल्यावरच मी 2 चमचे साखर घातलेली आहे। आणि गार झाल्यावरच त्यामध्ये आपल्याला फोडी घालून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही किती सुरेख असा कलर आलेला आहे। आणि मी साहित्यामध्ये कलौंजी दाखवायला विसरले, 2 टेबलस्पून आपण कलौंजी पण घातली आहे यामध्ये। तिला पण मी मंद आचेवर परतून घेतलेली होती, त्यामुळे लोणच्याला वेगळाच फ्लेवर येतो, म्हणून तुम्ही नक्की घाला। सगळ्या फोडी अशा मिक्स करून घेतो आहे, बघू शकता किती सुरेख असा रंग आलेला आहे। फक्त काळजी एवढी घ्यायची आहे, पाण्याचा हात लागू द्यायचा नाही। आणि काढते वेळी एक दिवसाआड आपल्याला बर्णीत न चमचा फिरवते वेळी तो ओला असायला नको, त्यामुळे आपलं बुरशी चढणार नाही लोणचं आणि वर्षभर टिकेल। आणि चव पण अगदी कायम राहते, बघू शकता किती सुरेख असं झालं आहे। मी मोठ्या बर्णीमध्ये भरणार आहे चिनी मातीच्या। खूप सुरेख असं लोणचं झालेलं आहे, चवीला ते एकदम जबरदस्त लागतं। नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा। आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि तुमची रेसिपी कशी होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सर्वात महत्त्वाचं, हेल्दी खा, हेल्दी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत। धन्यवाद।